शासनाने पोलीस मुख्यालयांना सूचना देऊनही अनेक विद्यार्थी त्यामध्ये बळी पडलेले आहेत, मग यावर एक तोडगा म्हणून पोलीस मुख्यालय आणि शिक्षण विभाग यांच्या अंतर्गत प्रत्येक विद्यालयामध्ये एक पोलीस RSP अधिकारी त्याची नेमणूक करायची, अशा पद्धतीचा एक GR संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक शाळेवर पाठवण्यात आला आणि त्यानुसार शेख सरांच्या सूचनेनुसार मी सांगली येथे पोलीस मुख्यालय सांगली या ठिकाणी 10 दिवसाचं पोलीस ट्रेनिंग त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि त्यानुसार तुम्हा सर्वांना आपल्याला या पुढील शैक्षणिक वर्षामध्ये मी तुम्हाला त्याचं महत्त्व त्यामध्ये RSPNCD रोड सेफ्टी पेट्रोलिंग म्हणजे वाहतूक सुरक्षा आणि नागरी संरक्षण याविषयी संपूर्ण वर्षभरात जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. प्रथमतः मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे, जास्त मी कोणा जाणार नाही, वेळ भरपूर झालेला आहे, तुम्ही सुद्धा कंटाळलेला आहात. वाहतूक सुरक्षा आणि नागरी संरक्षण यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक पायाने तुम्ही त्या ठिकाणी प्रवास करत असताना घ्यावयाची काळजी असते, सायकलने प्रवास करत असताना घ्यावयाची काळजी आणि बसने प्रवास करत असताना घ्यावयाची काळजी. मग त्या ठिकाणी तुम्ही पायी प्रवास करत असताना रस्त्याच्या कडेने जावं, डाव्या बाजूने जावे, डाव्या बाजूने जात असताना त्या ठिकाणी जो फुटपाथ आहे त्याचा सर्वांनी वापर करायचा असतो. जर त्या ठिकाणी फुटपाथ नसेल तर तुम्ही रस्त्याने जात असताना उजवीकडून जायचंय, याचं मुख्य कारण असं की समोरून येणारी वाहने तुम्हाला दिसत असतात आणि त्यामधून मग तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या जीवाचं संरक्षण त्या ठिकाणी करता येतं. आता महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी जी नेमणूक केलेली आहे RSP अधिकारी म्हणून, त्या ठिकाणी रोडवरील असणारे विविध प्रकारचे जे संभाव्य धोके आहेत ते संभाव्य धोके तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मला करायचं आहे. बऱ्याच वेळा काय होत आहे की अनेक विद्यार्थी विद्यालयात येत असताना सायकलवर येतात, काही विद्यार्थी पायी येतात, काही विद्यार्थी मोटरसायकल घेऊन येतात आणि मोटरसायकल घेऊन येत असताना विविध प्रकारचे स्टंटबाजी करतात. ती स्टंटबाजी करत असताना त्यांना त्यांचं सुद्धा भान नसतं की आपल्याकडे लायसन नाहीये, आपल्याकडे RTO ने दिलेलं लायसन नसताना सुद्धा आपण रस्त्यावरून जात असताना वाहन कशा पद्धतीने वाकड तिकडे चालवणे, इतर लोकांना त्रास होईल अशा पद्धतीचा त्या वाहनाची जी काय फायरिंग आहे ती फायरिंग करणे, गाडीवर चालत असताना ती मोटरसायकल असेल त्या मोटरसायकल विविध प्रकारचा या ठिकाणी हावभाव करणे आणि यामधून काय होते तुमच्या जीवाला त्या ठिकाणी धोका निर्माण होतो. अनेक विद्यार्थी मोटरसायकल चालवत असताना पालकांच्या विना संमतीने ती मोटरसायकल घेतात, त्या ठिकाणी जर ऍक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये जर तुम्ही सापडलात तर सर्वात प्रथम पहिली कारवाई तुमच्या वडिलांवर होणार आहे. त्या ठिकाणी तुमच्या वडिलांना 1.5 लाख रुपये दंड आणि 3 महिन्याची सक्त कारावासाची शिक्षा त्या ठिकाणी तुमच्या वडिलांना भोगावी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे लायसन काढण्याचे जे तुमचं वयोमर्यादा आहे ती 18 वर्षाच्या पुढे आहे. 18 वर्षाच्या आतील विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचं 2 व्हीलर, 4 व्हीलर, 3 व्हीलर अशा पद्धतीचं कोणतंही वाहन रस्त्यावरून चालवायचं नाहीये. काही मुलं सायकलवर येत असतात, सायकलवर येत असताना सायकल सुद्धा वाकड तिकडे इकडून तिकडून घालतात किंवा सायकलवर चालत असताना हात मोकळे सोडायचे आणि हात मोकळे सोडत असताना पुढे गेलं की त्या ठिकाणी एखादा खडा आला की धडाम धुडूम पडला. काही विद्यार्थी मोटरसायकल चालवत असताना पावर काय लक्ष द्या, काही विद्यार्थी मोटरसायकल चालवत असताना अचानक फोन आला, लक्षात ठेवा कोणत्याही प्रकारचं वाहन चालवत असताना तुम्ही जो काय आपला आता तुमच्याकडे मोबाईल आहे त्या मोबाईलचा वापर वाहन चालवत असताना कोणत्याही प्रकारचा करायचा नाहीये. बरीच विद्यार्थी काय करतात वाहन चालवताना मोबाईलचा वापर करतात, हॅलो हॅलो याचं लक्ष इकडं, हॅलो पुढे गेला, धडकला, गेला. लक्षात ठेवा अशा पद्धतीचे विविध प्रकारचे. त्याच्यानंतर काय होत आहे की कोणत्याही प्रकारचं वाहन चालवत असताना त्याचा पहिल्यांदा तुमच्याकडे परवाना पाहिजे.
तो परवाना जर नसेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारे वाहनाला हात लावायचा नाहीये, याची काळजी प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यायची आहे. अनेक संभाव्य धोके आहेत. सायकल चालवत असताना काय होत आहे, बरेच आता रोड रोमिओ म्हणतो बरं का मी, रोड रोमिओ विद्यालयाच्या आजूबाजूला आसपास गेटच्या बाहेर इकडे तिकडे हिंडत असतात, फिरत असतात. त्यांच्याकडे काय, मला तर काय अवघड वाटतंय की त्यांचे आई वडील त्यांच्याकडे या पद्धतीची वाहनं देतातच कशी. आणि मग हे काय करतात, रोड रोमिओ हे रस्त्यावरून जात असताना विद्यालय सुटायच्या अगोदर 5-10 मिनिट येतात. आणि मग त्या ठिकाणी विद्यालय सुटल्यानंतर मग त्या ठिकाणी काय करतात, ते वाहन वाकड तिकडे चालवतात. सत्य घटना सांगतो. एक 2002 विद्यार्थी वाहन चालवत असताना पुढे जात असताना पाठीमागे वळून पाहत होते. आता पाठीमागे वळून काय पाहत असतील हे तुम्ही ओळखलं. मग पाठीमागे वळून पाहत असताना पुढून एक मोठा कंटेनर आला. त्या कंटेनर खाली दोघेही सापडले. दोघांच्याही मेंदूचा चेंदा मेंदा झाला. आता ती चूक कोणाची आहे, आई वडिलांची आहे, तुमची आहे. मग यामध्ये चूक असताना त्या ठिकाणी मग चुकीचं वर्तन तुम्ही वाहन चालवताना केलं तर त्या ठिकाणी तुमच्या जीवाला नक्की धोका असतो. या ठिकाणी विविध प्रकारचे विद्यार्थी पायाने आपल्या विद्यालयामध्ये येत असतात किंवा इतर ठिकाणी जात असतात. त्यामुळं रस्ता क्रॉस करताना किंवा एखादा रोड आहे, एखादा हायवे आहे, तो क्रॉस करत असताना विविध प्रकारची जी चिन्ह दिलेली असतात, रस्त्याच्या आजूबाजूला चिन्ह दिलेले असतात किंवा रस्त्यावर काही पट्टे ओढलेले असतात, काळे आणि पांढरे पट्टे, त्याला आपण झेब्रा क्रॉसिंग म्हणतो. काय म्हणतो, झेब्रा क्रॉसिंग. झेब्रा क्रॉसिंग करत असताना त्या ठिकाणी तुम्ही वाहन येतात की नाही ते डाव्या आणि उजव्या बाजूला पाहायचंय. आणि मग झेब्रा क्रॉसिंग वरून त्या ठिकाणी रोड क्रॉस करायचा असतो.